দে তুলে দে ক্যাট আমি তুলে ক্যাট 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 কোন আই কোন হে ক্যাট 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 রে ড্যাডি ড্যাডি আপা কতরা জোন যাও ইয়া জোন যাও মস্ত হে ইয়া अरे मला जागा नाही घरात म्हणून आता एक श्वान असलं असतं ना एक श्वान असलं असतं अरे ऑलरेडी घरात फिश आहे दरवाजा बांधून ठेव पक्षी पण होते आता आम्ही तर दरवाजा ठीक आहे उठ कुठे आहे घरामध्ये कधी छुट्टी होते कधी मी कधी जातो अरे अरे मग्न अरे पकड़ तिला कसा हे कसा हलवायचं दाबना एवढं असं ना असंच लांब दाब दाब राजा तू मी नाही दाबणार बस अरे ते थोड्या वेळाने फास्ट केलं काय उतर उतर तू बस मी खाते एज मैटर होता ना एज मैटर होता ऑक्टोबर 13 ऑक्टोबरला दीपक माधव पटकन लग्न जेवटे खूब दवा दवा सी ते तर आहेच फायनान्शियली पण तुला पीरियड प्रेग्नेंसी च्या असलं जर एवढा पीरियड मध्ये जर गेन कॅमेरा पीरियड मध्ये कर असं नको करू कॅमेरा असं फुटते ना त्याच्यामुळे तिला पण कळेल मम्मा अब्बा तो काय करतोय हे बघ हे लावते हे बघ मम्मा हे लावते हे बघ असं असं मारेच गंधर्व दीपक नाही माझं नाव ना संध्याकाळी मस्त की एक गेम चा प्लॅनिंग करताय आणि संध्याकाळ खूप छान प्रकारे सेलिब्रेट केली जाते त्यांचे कल्चर असावं म्हणावं आणि एक छोटासा खेळाचा भाग तोही इथे आपण सेलिब्रेट करणार आहोत वर्षातून कमीत कमी 4 ते 5 वेळा जाणं होतं आणि आता हा आमचा सीझन आहे खरा एप्रिल मे धमाल हा मालवण करायचं तारकर्ली वगैरे करायचं गोवा करून मस्तपैकी 2 दिवस फॅमिली घेऊन आता आपलं शेड्यूल आमचं होतच नाही प्लॅन कारण शो एवढे चालू आहेत डेट्स घेऊन चाललेत त्याच्यामुळे सध्या शक्य होत नाहीये पण जाणार एवढं नक्की once again welcome to all of this is the farm so guys आज आपण इथे जिथे आलो आहोत तिथे एक छान असं छोट असा प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे आणि त्याची सुरुवात एका मराठी गाण्याने होणार आहे जी चाल दुरु दुरु आणि बट ऑब्व्हियसली आपला प्रतीक थोडी त्यांना साथ देणार आहे आपण त्यांना त्यांचं नाव विचारूया आणि ते काय करतात ते कुठे राहतात ते पण विचारूया तुमचं नाव काय माझं नाव तेजस म्हात्रे तुम्ही हा जो आता आपण असं एक प्रोग्राम अरेंज करताय ते मुळात म्हणजे तुम्ही इथे काय करता ॲक्च्युली मी एव्हरी वीकेंडला इथे असतो इथे येणारे जे पर्यटक आहेत किंवा जे वीकेंड्स एन्जॉय करण्यासाठी जी मंडळी येतात त्यांना एक वेगळी संध्याकाळ कारण
प्रत्येक जण एक वेगळा दिवस अनुभवासाठी येत असतो, पण त्याच्याबरोबर संध्याकाळी जर ॲक्टिव्ह राहायचं असेल तर कुठल्या तरी ॲक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. तर ते प्रॉपर एंटरटेनमेंट करता यावं यासाठी कराओके म्हणा किंवा गेम होस्टिंगसाठी मी दर एव्हरी वीकेंडला येतो. गेम होस्टिंगसाठी येस येस वीकेंडला येतो. हे माझ्यापासून सुरुवात करतोय का, कंबर नाही आहे माझी तेवढी. ओके, तो हे होते तेजस म्हात्रे. तेजस म्हात्रे आणि यांच्याबरोबर आज आपली इव्हनिंग खूप छान होणार आहे आणि सुरुवात प्रतीक बरोबर करणार आहोत. सर येस, चालू करूया आपण. चलो चलो प्रतीक सर, कम ऑन. मी सांगितलं म्हणजे माझी फरमाईश होती, लगेच मिळालं लगेच पूर्ण करू आपण. खूप मेहनत घ्यायची नाहीये, सोपं गाडं आहे, मस्त आहे, हलक्या फुलक्या गाण्याची पण धमाल गाणं आहे. डोलोचा असर दिसणार आहे आता. डोलो डोलते वारे, डोलो डोलते वारे, प्रतीक डोलतोय वारे. हॅलो हॅलो, इथे जोरदार टाळे झाले पाहिजे तर सुरुवातीला. आणि यशस्वी माघार घेतल्याबद्दल धन्यवाद. दादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
तिकडचे धावपळ जास्त ओव्हर लागली नव्हती ना. अरे हा दीपक आहे ना. Thank you.
तर हा होता आपला मित्र प्रतीक, खूप छान ऍक्टिव्हिटी घेऊया काही ऍक्टिव्हिटी.